अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मैत्रेय उपभोक्ता एवं अभिकर्ता असोसिएशनच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। मुंबई हायकोर्टात सुरू असलेल्या मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीच्या प्रकरणाला जलद गती मिळवून देण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात याव्या, त्याच्यासह अनेक मागण्यांसाठी हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले असून आमच्या मागण्या मान्य न झाल्यास किंवा मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीच्या प्रकरणाला जलद गती न मिळाल्यास सर्व मैत्रेय ठेवीदार व प्रतिनिधी शासन आणि प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा यावेळी उपोषणकर्त्यांनी दिला आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जय हो, भारत माता की जय, वंदे मातरम। आमचा गरिबांचा पैसा मिळालाच पाहिजे, आमचा कष्टाचा पैसा मिळालाच पाहिजे, घामाचा पैसा मिळालाच पाहिजे, आमच्या शेतकरी बांधवांचा पैसा मिळालाच पाहिजे, आमच्या मजुरांचा पैसा मिळालाच पाहिजे। मैत्री असोसिएशनचा जय हो, मैत्री असोसिएशनचा जय हो। कोण म्हणतो देणार नाही, भारत माताची जय। बॅनरी म्हणा, भारत माता की जय, वंदे मातरम। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा विजय असो, मैत्री असोसिएशनचा विजय असो। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। असं आहे की काही संबंधित अधिकारी हे तेवढं सहकार्य करत नाही, जे संबंधित डॉक्युमेंट आहेत ते संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोच होत नाही आहेत। त्यासाठी आम्ही आज महाराष्ट्रभर आंदोलन, शांततेचं आंदोलन करतोय, गेली 8 वर्ष करत आलेलो आहे आणि मोर्चे काढले, आंदोलनं केली, मंत्रालयात गेलो, मंत्री महोदयांना भेटलो, या सगळ्या गोष्टी आतापर्यंतच्या करून झालेल्या आहेत, परंतु याचा आम्हाला तसा फारसा उपयोग झालेला नाही आहे। आज आमचा हा शेवटचा प्रयत्न आहे, अहिंसेच्या मार्गानं महात्मा गांधींनी बरेचसे आंदोलन लढले म्हणून हा आम्ही आज अहिंसेच्या मार्गाचा हा शेवटचा आमचा प्रयत्न आहे, परंतु आजनंतर जर शासनाने या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही, संबंधित अधिकाऱ्यांनी जर कधी लक्ष दिलं नाही आणि मैत्री प्रकरणाला जर गती दिली नाही, तर भविष्यामध्ये आम्ही राज्यभर रस्त्यावर उतरू, सगळे मैत्री गुंतवणारे जवळपास 1-2 कोटीपेक्षा जास्त आज प्रतिनिधी आणि गुंतवणूकदार आहेत, आम्ही सर्व लोक रस्त्यावरती उतरणार, सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहोत, त्याच्यासाठी आज आमचा हा शेवटचा प्रयत्न आहे। 2 ऑक्टोबर राष्ट्रपितांच्या जयंतीनिमित्त आम्ही आज आमचं म्हणणं प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांची कामं चोख पार पाडावी, वेळेवर पार पाडावी, जेणेकरून करोडो जे इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांना आज खऱ्या अर्थानं त्यांचा काही दोष नसताना त्यांना कैचित पकडलं जात आहे, त्यांना त्यांचा पैसा परतावा वेळेवर मिळेल, लवकर मिळेल, ह्याच्यासाठी आजचा आमचा हा प्रयत्न आहे। सर, आपला जो कोर्टात दावा दाखल आहे तर त्याबाबत आपण काय माहिती द्याल? कोर्टामध्ये खरं तर आम्ही याच्या अगोदरही जवळपास 2 वर्ष औरंगाबाद खंडपीठामध्ये आपण लढा दिला होता, तिथला निकाल आपल्याकडे आहे, तिथून आज MPID कोर्टामध्ये हा विषय सुरू आहे। त्या MPID कोर्टामध्ये एक संघटनेच्या माध्यमातून सुद्धा आपण विनायक पाटील नावाचे आपले ॲडव्होकेट आहेत, आपण त्यांना नेमलेलं आहे। आज कोर्ट मॅटर सुरू आहे, परंतु जे कोर्टाला जे ज्या गोष्टी पाहिजेत त्या संबंधित अधिकाऱ्यांपासून अजून पोहोच होत नाही आहेत, त्याच्यामुळे हा विषय लांबतोय आणि हा विषय लांबला नाही पाहिजे म्हणून आजचं हे आंदोलन आम्ही करतोय। बरं, आपली शासनाने आपली सर्व प्रॉपर्टीची ती मालमत्ता सील केलेली आहे, परंतु त्यावर शासनाने काही अजूनपर्यंत निर्णय घेतला नाही का? निर्णय अजून काही प्रॉपर्ट्यांचे त्यांनी फक्त नोटिफाय केलेला आहे, फक्त विक्रीचे आदेश घेण्यासाठीचे जो प्रयत्न कोर्टाकडनं केले पाहिजे ते प्रयत्न पाहिजे तसे होत नाही। म्हणजे शासन तुम्हाला याबाबतीत काही सहकार्य करत नाही असं तुमचं? प्रशासकीय अधिकारी जे त्याच्यावरती अधिकारी नेमले त्यांचा विषय हा येतोय, त्यांनी तातडीनं जे डॉक्युमेंट कोर्टाला पाहिजे किंवा ज्या गोष्टी कोर्टाला पाहिजे, जे क्लिअरन्स कोर्टाला पाहिजे,
ते संबंधित अधिकाऱ्यांनी द्यायला पाहिजे. ज्या सर्व डाटा सुद्धा नाशिकला जो आहे सगळं मैत्रेचं सगळं जे मॅटर आहे जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांची पूर्ण यादी सरकारवाला नाशिक पोलीस स्टेशनला आहे त्यांनी सुद्धा संबंधित अधिकाऱ्याकडे तो पोहोच करावा जेणेकरून मैत्रेचं मॅटर लवकर निकाली लागेल. बरं, आज तुमचे जे प्रतिनिधी आहेत एजंट आहेत त्यांना बरेचसे ग्राहक हे त्रास देतात तर त्याबाबत आपण काय सांगाल? खरं तर काही लोकांपर्यंत बऱ्याचशा लोकांपर्यंत मैत्रेचं प्रकरण हे कुठपर्यंत चाललं आहे माहिती नसल्यामुळे त्या संबंधित लोकांपर्यंत पुरेशी माहिती जात नाही. लोकांना हा समज होतो की मैत्रेचा पैसा आता बुडालेला आहे आम्हाला पैसे परत मिळणार नाही. परंतु जर कधी संघटनेनं जे काम सुरू केलेलं आहे किंवा जे करत आहे हे जर कधी लोकांपर्यंत व्यवस्थित जर पोहोचलं तर लोकांना ही आशा निर्माण नक्की राहील की आमचा पैसा मिळणार आहे फक्त तो विलंब होतो हा फक्त एवढंच कारण आहे. ते लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचला गेला पाहिजे. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा.